नमस्ते मी शुभांगी एच आर चॅनल वरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाच वर्षाच्या मुलीला नऊवारी साडी कशी शिलाई करायची अतिशय सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत तीन मीटर वेलवेटचा कपडा घेतलेला आहे दीड मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे अस्तरच्या कपड्याच्या अशा अस्तर दोन गाड्या घेतलेल्या आहेत बंद बाजू स्वतःच्या साईडनं घेतलेली आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन इथे अस्तर आपण उंचीनुसार अस्तर कट करणार आहोत उंचीनुसार अस्तर कट करून इथे बैठक भाग घेतलेला आहे कमरेच्या साईडनं बैठक भाग घेतलेला आहे दहा इंच आणि शिटघेरही घेतलेला आहे दहा इंच दहा इंचा इंचाच्या रेषेवरती दोन इंच पाठीमागे खून केलेली आहे या खुनेपासून आपण कमरेकडे सरळ रेषा आखून घेऊया इथे असा गोल आकार दिलेला आहे सहा इंचावरती पायाचा बॉटम घेतलेला आहे पायाच्या बॉटमची खून सरळ शिटघेरच्या मापावरती अशी आखून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे अस्तरवरती आपले मापे टाकून झालेले आहेत अस्तर आपण कट करून घेऊया अस्तरच्या आपण दोन घड्या घेतलेल्या आहेत दोन पायासाठी दोन पॅटर्न आपले तयार होतील तर पॅटर्न आपले खोलल्यानंतर आपले पॅटर्न असे तयार झालेले आहेत आता वेलवेटच्या कपड्यावरती जी बॉर्डर आहे त्याच्या पुढच्या साईडला थोडासा कपडा आहे तो आपण दुमडून घेतलेला आहे आता हा कपडा थोडासा जड आहे आणि साडी आपली जास्त जड होऊ नये त्यामुळे आपण इथे पदराची रुंदी कमी घेतलेली आहे पंधरा इंच पदराची रुंदी घेतलेली आहे आणि आपण लांबी मोजून घेणार आहोत उंचीच्या डबल इथे उंची आहे पंचवीस इंच पंचवीस अधिक पंचवीस पन्नास इंचावरती इंचा आपण इथे पाहू शकता खून केलेली आहे आता या खुनेपासून पायाच्या बॉर्डरकडे आपण सरळ रेषा आखून घेऊया आता पायाच्या बॉर्डरकडून आपण दहा इंच साडी वाढवून घेणार आहोत फक्त पायाच्या बॉर्डरकडून आपण साडी वाढवून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी रेषा आखून आपण पदर कट करून घेणार आहोत पायाच्या बॉर्डरकडून आपण दहा इंच पदर वाढवून घेतलेला आहे या तिरप्या भागावरती आपण दाखवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या चुन्या घेऊन हा पदर शिलाई करणार आहोत इथे तिरप्या भागावरती अशा चुन्या घेऊन पदर शिलाई कर मागचा काष्ट्ठा कट करणार आहोत मागच्या काष्ट्यासाठीही आपण बॉर्डरची साईट घेतलेली आहे उंची अधिक तीन इंच इथे आपण काष्ट्याची लांबी घेतलेली आहे उंची अधिक तीन इंच म्हणजे अठ्ठावीस इंच आपण बॉर्डरची साईट घेतलेली आहे आणि काष्ट्याची रुंदी आपण पंधरा इंच घेणार आहोत इथे काष्ट्याची रुंदी वाढवूनही घेऊ शकता ज्या मुलीला साडी शिलाई करायची आहे ती नाजूक आहे तिला सांभाळता येईल अशा पद्धतीने मी अगदी मीडियम मापे टाकलेली आहेत हा आपला काष्टा कट झालेला आहे आता आपण समोरच्या घेरसाठी पाहूया बॉर्डरच्या साईडनं उंची अधिक चार म्हणजे एकोणतीस इंच घेतलेलं आहे तसंच पॅटर्नची उंची ठेवलेली आहे पंचवीस इंच कपडेपासून पायापर्यंतची जेवढी उंची आहे तेवढीच घेतलेली आहे जो ब्राह्मणी काष्टा आहे तो आपण चार इंच वाढवून घेतलेला आहे उंची अधिक चार इंच म्हणजे एकोणतीस इंच तो आपण वरती उचलल्यानंतर आपला समोरचा घेर तयार झालेला आहे आता आपण मागचा काष्टा समोरचा ब्राह्मणी काष्टा आणि पदर बॉर्डरच्या साईडने कट केलेली आहे एकाच साईडने बॉर्डर असल्यामुळे आपण हे तिन्ही पॅटर्न बॉर्डरच्या साईडने कट केलेले आहेत त्यानंतर आपण हे पॅटर्न कट केल्यानंतर जो वरती कपडा शिल्लक आहे आपला वेल्वेटचा त्यामध्ये आपण अस्तरचे पॅटर्न काढणार आहोत अस्तरचे पॅटर्न कट करताना जसं आपला अस्तरचा पॅटर्न आहे तसाच आखून घेतलेला आहे फक्त कमरेच्या साईडने इथे पाहू शकता सहा इंच वेल्वेटचा कपडा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे असाच आपण आणखी एक पॅटर्न कट करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे दोन पायासाठी दोन पॅटर्न आपण कट करून घेतलेले आहेत आता जो मागचा काष्ट आहे त्याची जी बॉर्डर आहे ती आपण कमी करणार आहोत म्हणजे बॉर्डर कट केलेली आहे बॉर्डरच्या ने शिलाई करून आपण ही बॉर्डर कमी केलेली आहे आता अस्तरचे पॅटर्न आपण शिलाई करून घेऊया अस्तरच्या पॅटर्नचं पायाकडील जो पायाचा बॉटम आहे तो आपण शिलाई केलेला आहे वेलवेटच्या कपड्यावरती अस्तरचा कपडा ठेवून पायाच्या बॉटमला आपण अशी शिलाई केलेली आहे दाखवल्याप्रमाणे या सातल्या साईडला अस्तरचा कपडा दुमडून आपण हा पायाचा बॉटम शिलाई केलेला आहे जो आपला काष्टाचा आपण काष्टाची बॉर्डर कट केलेली आहे ती आपण इथे पायाच्या बॉटमवरती लावणार आहोत मापच्या काष्ट्याची अर्धी बॉर्डर आपण कट केलेली आहे ती आपण इथे लावणार आहोत दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित मापामध्ये ही बॉर्डर कट झालेली आहे आणि आपण इथे शिलाई केल्यानंतर दोन पायाच्या बॉटमला ती अगदी व्यवस्थित सारखी आलेली आहे पाहू शकता खूप छान बॉर्डर दिसत आहे आणि काष्ट्याची बॉर्डर छोटी असल्यामुळे तीही छान दिसत आहे मागचा काष्टा आणि समोरचा काष्टा सारखाच न ठेवता मागच्या काष्ट्याची बॉर्डर मी अर्धी कट केलेली आहे आणि ती इथे बॉटमला शिलाई केलेली आहे तर पायाची बॉटमही खूप सुंदर दिसत आहेत त्यामुळे आता जो आपण सहा इंच वेलवेटचा कपडा जास्त घेतलेला आहे तो इथे ज्या आकारावरती असा श चुन्या घेऊन शिलाई करणार आहोत अस्तरच्या जे आकारावरती आपण हा वेलवेटचा जो शिल्लक कपडा आहे त्याच्या तीन ते चार सुन्या घेऊन आपण हा शिल्लक कपडा असा शिलाई केलेला आहे अशाच पद्धतीने वेल्वेटचा कपडा आणि अस्तरचा कपडा एकसारखा पकडून पायाच्या बॉटम पर्यंत एकसारखी शिलाई करून घेतलेली आहे याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईटने आपण पायाच्या बॉटमकडून वरती शिलाई करत केलेली आहे पुन्हा आता या जे आकारावरती आपण जो आपला वेल्वेटचा कपडा शिल्लक घेतलेला आहे तो आपण तीन ते दुसऱ्या साईटने जेवढ्या चुन्या आलेल्या आहेत तेवढ्या चुन्या घेऊन अगदी सारख्या पॅट सारख्या घेऊन हा जे आकार शिलाई केलेला आहे आता इथे कमरेच्या साईडनेही आपण वेलवेटचा कपडा व असतरचा कपडा एकसारखा पकडून शिलाई केलेली आहे तसंच दुसरा पॅटर्न ही याच पद्धतीने शिलाई करून घेतलेला आहे दोन्ही पॅटर्न शिलाई केल्यानंतर असे दिसतील बॉर्डरचा कपडा बॉटमला लावल्यामुळे बॉटम ही खूप सुंदर दिसत आहेत आता आपण समोरचा जो ब्राह्मणी काष्टा शिलाई करणार आहोत तो पाहूया ब्राह्मणी काष्टा शिलाई करण्यासाठी आपण हा जो कपडा कट केलेला आहे त्याच्या उजव्या साईडने कमरेच्या साईडनं आपण बसलेलं असाल तर उजव्या साईडने आपल्याला असा जे आकार आखून घ्यायचा आहे पॅटर्नचा अस्तरचे पॅटर्नचा जे आकार आखून आपण कट केलेला आहे त्यानंतर हा समोरचा घेर आपण तीन इंचाच्या चुन्या घेऊन असा तीन इंच रुंदीच्या आपण अशा प्लेट घेणार आहोत छोट्या छोट्या हा आपण समोरचा घेर म्हणजेच ब्राह्मणी काष्टा तयार करणार आहोत पाहू शकता असा घेतलेला आहे वरच्या साईडनं आपण शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर आपण काठ उचलून असा कमरेच्या साईडनं शिलाई केलेला आहे तसंच हा मागचा काष्टा जो आपण बॉर्डर कट केलेला आहे त्याच्याही उजव्या साईडने आपण असा अस्तरचा कपडा ठेवून जे आकार कट केलेला आहे आता आपला मागचा काष्टाही व्यवस्थित असा तयार झालेला पाया आहे पायाच्या साईडने गोल राऊंडमध्ये कपडा कट केलेला आहे आता आपण साडी शिलाई करायला घेऊया अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे कमरेच्या साईडनं आपण बसलेलो असाल तर आपल्या उजव्या हाताच्या साईडनं जो जे आकार येत आहे त्या जे आकारावरती आपण पदर शिलाई करणार आहोत पदरचा जो आपण तिरपा भाग कट केलेला आहे त्या तिरप्या भागावरती चुन्या घेऊन आपण हा पदर शिलाई करणार आहोत पदर शिलाई करायच्या आधी आपण बॉर्डरच्या साईट सोडून बाकी साईटने आपण दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई करून घेणार आहोत बॉर्डरच्या दुसऱ्या साईडने आपला जो कपडा कट केलेला आहे त्या पूर्ण साइडने आपण अशा पद्धतीने शिलाई केलेली आहे आता दाखवल्याप्रमाणे अस्तरच्या पॅटर्नवरती आपण पदर शिलाई करणार आहोत अर्धी बॉर्डर आपली जे आकाराच्या खाली येईल अशा पद्धतीने आपण पदर शिलाई केलेला आहे पूर्ण पदर आपण जे आकारावरती शिलाई करणार आहोत कमरेकडे मोडतील अशात चुन्या घेतलेल्या आहेत आणि हा पदर आपण आस्तरच्या पॅटर्नच्या जे आकारावरती शिलाई केलेला आहे शिलाई केलेला पदर असा दिसत आहे याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण समोरचा काष्टा शिलाई करणार आहोत जो आपण हा समोरचा ब्राह्मणी काष्टा तयार केलेला आहे तो अशा पद्धतीने शिलाई करणार आहोत प्रत्येक पॅटर्नवरती जे आकार कट केलेला आहे त्यामुळे शिलाई करायला आपल्याला सोपे जाते आता आपण हा काष्टा पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई केलेला आहे समोरचा जो घेर आहे त्याचा कपडा शिल्लक असेल तर एखाद चुनी घेऊन आपण तो शिलाई करू शकता आता दुसरा पॅटर्न घेतलेला आहे समोरचा घेर शिलाई केलेल्या जे आकारावरती या पॅटर्नचा हा समोरचा जे आकार आपण असा ठेवून फक्त जे आकार शिलाई करणार आहोत फक्त जय आकार शिलाई करून घेतलेला आहे पाहू शकता आपला पॅटर्न असा जोडलेला आहे आता इथे समोरचा हा ब्राह्मणी काष्टा अशा पद्धतीने आलेला आहे पाहू शकता आता आपण मागचा काष्टा शिलाई करणार आहोत मागच्या काष्ट्याच्या पॅटर्नलाही आपण जे आकार कट करून घेतलेला आहे तो असा शिलाई केलेला आहे पाहू शकता इथे जय आकारावरती आकार शिलाई करून घेतलेला आहे त्यानंतर जो आपला काष्टाचा कपडा शिल्लक का आहे तो अशा चुन्या घेऊन शिलाई करायचा आहे ज्या आकाराच्या खाली आपण हा पूर्ण कपडा चुन्या घेऊन शिलाई करणार आहोत पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा काष्टा शिलाई केलेला आहे अशा पद्धतीने मागच्या काष्ट्याचे बॉर्डर आपण अर्धी कट केलेली आहे तर ही छोटी बॉर्डर खूप छान अशी दिसत आहे दोन्ही बॉर्डर सारख्या न येता आपण ही बॉर्डर कमी केलेली आहे त्यामुळे आणखी साडी सुंदर दिसत आहे आता काष्टा शिलाई केलेल्या जे आकारावरती आपण पदर शिलाई केलेला जे आकार असा असा जे आकार शिलाई करून घेणार आहोत आता दोन्ही साईडचे शि जे आकार शिलाई केलेले आहेत हा पायाचा बॉटम असा पकडून पूर्ण साडी आतल्या साईडला पण ठेवणार आहोत आणि पायाच्या बॉटमचे दोन्ही बाजू अशा पकडून पूर्ण कपडा आतल्या साईडला ठेवून आपण हा दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई करून घेणार आहोत एका पायाच्या बॉटमकडून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे पूर्ण साडी आतल्या साईडला घेतलेली आहे आणि आपण ही अशी एका पायाच्या बॉटमकडून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण ही आतल्या साईडनं शिलाई केलेली आहे तर पाहू शकता अस्तरची आपल्याला साडीच्या आतमध्ये अस्तरची सलवार तयार झालेली आहे आता पूर्ण साडी बाहेरच्या साईडने काढल्यानंतर ही साडी आपली अशी तयार झालेली आहे समोरच्या साईडनं आपण हा समोरचा ब्राह्मणी काष्टा शिलाई करून घेणार आहोत आणि मागच्या साईडने पाहू शकता हा आपला मागचा काष्टा असा तयार झालेला आहे तोही आपण कमरेच्या साईडने शिलाई करून घेऊया दोन्ही काष्टे शिलाई करून घेतल्यानंतर कमरेच्या साईडनं आपण कमर बेल्ट लावणार आहोत कमर बेल्टसाठी मी वेलवेटचा कपडा वापरलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने दे वेलवेटच्या कपड्याच्या दोन्ही साईडने कमर बेल्टच्या दोन्ही साईडने आपण शिलाई करून घेतलेली आहे समोरच्या घेरच्या पुढे उजव्या साईडला आपण चार इंचावरती खून केलेली आहे तिथपासून आपण हा कमर बेल्ट शिलाई करायला सुरुवात करणार आहोत आता इथे आतल्या साईडनं बेल्ट ठेवून आपण पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करणार आहोत तर खूप साऱ्या मैत्रिणींची कमेंट होती की तुम्ही कोणती सुई वापरता तर मी अठरा नंबरची सुई वेल्वेटच्या कपड्यावर शिलाई करण्यासाठी मी अठरा नंबरची सुई वापरते तर आतल्या साईडने आपण कमरबेल्ट शिलाई केलेला आहे कमरबेल्टचा कपडा असा बाहेरच्या साईडनं दुमडून आपण हा असा शिलाई करणार आहोत पाहू शकता खूप फिनिशिंगमध्ये आपला कमरबेल्ट शिलाई करून झालेला आहे तर आजची ही वेलवेटची ब्राह्मणी काष्टा साडी तुम्हाला कशी वाटली आणि लहान मुलींसाठी अगदी कमी वजनाची माप घेऊन व्यवस्थित शिला ही शिलाई झालेली आहे तर आजच्या साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि याला कुठलाही एक्स्ट्रा लेसचा खर्च नाही आहे ही साडी खूप छान आणि कमी आपल्या बजेटमध्ये बसते तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद